राज्यात विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्यात थांबत नसल्याचं चित्र आहे. आता नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून यामागे एखादं मोठं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान नाशिक सोबत नागपूरमध्ये देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. याआधीच जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती असंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला. या पेपरफुटीवर लेट्सअपने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता ही जी पेपरफुटी आहे ही वारंवार घडत आहे. गरीब विद्यार्थी जे आहेत हे कायमवर याला बळी पडत आहे. त्यामुळे आम्ही आता जमाबंदी आयुक्त कार्यालय जे आहेत, तलाठी भरतीचे जे समन्वयक आहे राज्याचे, त्यांना भेटायला आलो होतो. त्यांना आम्ही ही परीक्षा तत्काळ स्थगित करण्यात यावी याचं निवेदन दिलं आहे आणि काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत जे पेपर फुटू नये म्हणून. त्यांनी त्या उपाययोजना कराव्या, नव्याने वेळापत्रक जाहीर करावं आणि परीक्षा घ्याव्या. पण तुर्तास तरी त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आहे. आम्हाला जर समजा त्यांच्याकडून प्रतिसाद अजून मिळाला नाही एक दोन दिवसात, तर आम्ही राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आम्ही भव्य आंदोलन सुरुवात करू आणि पूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करू. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, तलाठी भरती तत्काळ स्थगित करण्यात यावी. जर स्थगित केली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन तत्काळ सुरुवात करू. राष्ट्रामध्ये 2023 परत एकदा तलाठ्याचा, नाशिकला तलाठी परीक्षा भरतीचा पेपर फुटलेला आहे. ही परीक्षा किती लोकांसाठी होती तर ही परीक्षा 4,644 पदभरतीसाठी होती आणि यामध्ये 10,41,773 विद्यार्थी बसलेले आहेत आणि 1,000 रुपये पर विद्यार्थ्याच्या पाठीमागं 1,17,00,000 रुपये शासनानं गोळा केलेले आहेत. आणि प्रत्येक परीक्षा फुटते आहे आणि प्रत्येक परीक्षेच्या पेपर फुटीमागे एकच आरोपी आहे. त्या आरोपीचं नाव आहे गणेश गुशिंगे. हा आरोपी नेहमी तलाठी परीक्षा भरती असो, पोलीस भरती परीक्षा असो, म्हाडाची परीक्षा भरती असो किंवा महापोर्टल महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 2017 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महापरीक्षा पोर्टल भरती सरळ सेवेभरतीमध्ये आणलं तेव्हापासून वारंवार परीक्षा फुटीचा हा घोटाळा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. हजारो मुलं, लाखो मुलं महाराष्ट्रामध्ये 1,000 रुपयाचं शुल्क भरून परीक्षा देत आहेत. गोरगरिबाची पोरं, कष्टकऱ्याची पोरं, महाराष्ट्रातल्या 1,000 पोरांकडून पैसे वसूल केले जातात, पेपर परत फुटतात. तेच आरोपी 2 दिवसामध्ये जामीन घेऊन बाहेर येतात आणि परत परीक्षा फुटतात. हे दुष्टचक्र महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ह्या जर परीक्षा, ह्या जर पेपरफुटी नाही थांबल्या तर जमाबंदीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्यांना. या जर पेपरफुटी जर नाही थांबल्या तर आम्ही महाराष्ट्रामध्ये उग्र असं आंदोलन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू करू आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, या पोर्टलच्या माध्यमातून ज्या परीक्षा होत आहेत त्या त्वरित बंद करा, त्या आरोपींना अटक करा, नाहीतर या महाराष्ट्रामधला तरुण युवक वर्ग, सर्व विद्यार्थी आघाड्या, सर्व युवक आघाड्या या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन उभं करते. अशा एसओपी काय वापराची आम्ही सजेशन करतोय ते, पण आमच्या ज्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रात पेपर फुटलेला आहे. आम्ही सरकारला वारंवार सांगत आहे की पेपर फुटेवर बाहेरच्या राज्यात ज्याप्रमाणे कायदा केला त्याप्रमाणे आपल्याही राज्यात कायदा करा. परंतु सरकार याकडे जाणून बुजून कानडोळा करत आहे आणि ह्या घटना घडत आहेत. पारदर्शकतेच्या नावाखाली सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याकडून 900 आणि 1,000 परीक्षा फीस घेतली, परंतु पुन्हा व्हायचा तोच गोंधळ झाला. एकच आरोपी वारंवार सतत पेपर फोडत आहे. आम्हाला असं शंका आहे की सरकार त्यांना काही पाठीशी घालत नाही आहे का? 2-3 दिवसात जामीन मिळतो आणि ते चुकी तेच पुन्हा काम करते. तर अशाला जर कुठे चाप बसवायचा असेल, हे तर कुठे थांबवायचं असेल तर राज्यात सरकारने राज्यस्थानप्रमाणे कठोर कायदा करावा. हे जे काही पेपर फुटीचे प्रकरण आहेत हे राज्य शासनाने तात्काळ थांबवण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत आणि या कायद्याबरोबरच जे की परीक्षा घेण्याशी संबंधित जे काही अधिकारी ज्यांचं नियंत्रण आहे त्यांनी ज्या विद्यार्थ्यांच्या काही ज्या मागण्या येतात त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यावरती तात्काळ उपाययोजना करून TCS आयन सेंटरवरतीच या परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि जे वारंवार आरोपी प्रत्येक परीक्षेमध्ये घोटाळे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून ते त्या ठिकाणी असे प्रकार पेपरफुटीचे थांबवले पाहिजेत, नाहीतर आम्ही विद्यार्थी लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करू. तर आम्ही जमाबंदी आदेश जे काही तलाठी भरतीचे समन्वयक आहेत रायते साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेलं,
त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुमच्या निवेदनाचा विचार करू व राज्य शासनाला ते पत्र पाठवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आमची मागणी एवढीच होती की पेपर जे फुटत आहेत त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, कठोर कायदे केले पाहिजेत आणि पेपर फुटी हे थांबवली पाहिजे. आणि त्यांनी ते पेपर जर नाही थांबवले, जर कारवाई नाही केली, तर आम्ही लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. दरम्यान पेपर फुटीचे रॅकेट पकडले जाईल मात्र आमच्या भविष्याचं काय असा सवाल हे विद्यार्थी करत आहेत. अशी पेपर फुटी पुन्हा होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना सरकारने कराव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर सरकारने कठोर कायदे केले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे.